दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण गेले 10 दिवस झाले गणेशाच्या आगमनाचं तरी आपण स्वागत केलेलंच आहे. आज 11व्या दिवशी गणेशाचं आपण एक थाटामाटामध्ये आपण त्याचं आज मिरवणुकीचं विसर्जन करतो आहे. बाप्पा गेले 10 दिवस झाले आनंदामध्ये, सर्व मंडळं असतील त्यांनी उत्साहानं त्यांचं स्वागत केलं. आणि त्याच पद्धतीनं काय झालेलं की मंडळं ही आत्ताच्या जर का एका बघितलं तर प्रशासन हे डॉल्बीच्या विरोधामध्ये काही नियमावली काढत आहे, पण राधानगरी तालुक्यातील सोन्याच्या शिरोलीमध्ये शिवशक्ती मंडळाने एक पारंपरिक पद्धतीने म्हणजे टाळवाद मृदुंगाच्या वाद्यामध्ये गणेशाचं विसर्जन करण्याचा एक त्यांनी संकल्प आखला आणि आज त्याची मिरवणूक आज निघते. माझ्यासोबत त्यांच्या मंडळाचे काही कार्यकर्ते आहेत. नेमका त्यांचा संकल्प काय आहे, नेमका त्यांना त्याच्यामधून काय सांगायचं आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार सर, आपण आज डॉल्बीच्या विरोधात जाऊन आज टाळ मृदुंगाच्या ह्याच्यामध्ये गजरामध्ये आज मिरवणूक काढताय, काय तुमचा हेतू आहे आणि काय सांगायचं आहे त्याच्या? बघा, 1993 आमच्या मंडळाची स्थापना झाली, आज आमच्या मंडळाचं 31वं वर्ष आहे. आजपर्यंत जर का बघितलं तर गावासमोर आम्ही एक वेगळा आदर्श निर्माण करण्याचा गेली 31 वर्ष प्रयत्न करतो आहे. त्याच्यातला एक हा छोटासा प्रयत्न आमचा असा की डॉल्बी वाद्य या सगळ्या गोष्टींना थोडासा फाटा देऊन गावासमोर आणि संपूर्ण तालुक्यासमोर एक वेगळा आदर्श ठेवण्याचा, पारंपरिक पद्धतीचे टाळकरी लोक, वारकरी लोक आम्ही आळंदीवरून जवळजवळ 100 पेक्षा जास्त टाळकरी लोक आम्ही आणलेले आहेत आणि या लोकांच्या माध्यमातून आम्ही गावासमोर आणि संपूर्ण तालुक्यासमोर एक वेगळ्या पद्धतीची बाप्पांची विसर्जन मिरवणूक करण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढाच एक मानस असा की डॉल्बी आणि प्रदूषण वगैरे या गोष्टींना थोडासा फाटा देण्याचा आमचा हा एक छोटासा मंडळाचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत आळंदीहून आलेले महाराज आहेत, महाराजांच्याबरोबर बोलूया. महाराज, एकूण किती तुम्ही टाळकरी आणि याच्यामध्ये घेऊन आला आणि एकूण कसं वाटतंय आमच्या तालुक्यात राधानगरी आल्यानंतर? आम्ही आळंदीवरून सर्व 100 मंडळी आलेलो आहोत. भावभक्ती वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाजी या संस्थेतील सर्व विद्यार्थी आहेत. तर या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे खूप असं आनंदाचं वातावरण आहे. आम्ही महाराष्ट्रभर कार्यक्रमासाठी जात असतो, पण भरपूर ठिकाणी अशी अवस्था असते की कुठे DJ असतो किंवा कुठे नको ते खेळ असतात, पण या ठिकाणी आपल्या सांस्कृतिक पद्धतीने म्हणजे संस्कृती ज्या पद्धतीने आपली आहे त्या पद्धतीने या सर्व मंडळींनी आळंदीवरून सर्व वारकऱ्यांना बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय असा आनंद वाटलेला आहे आम्हाला. धन्यवाद. एकंदरीत मंडळाने एक अनोखा असा एक उपक्रम राबवून एक आदर्शच त्यांनी घालून दिलेला आहे, जेणेकरून ज्या काही तरुण पिढी आहे, तरुण पिढीने जे काही आज डॉल्बीच्याकडे ते आहे त्यांची नजर, ती न करता पारंपरिक जी काही वाद्य आहेत ती वाद्य वाजवून आपले जे काही सणवार आहेत ते साजरे करावे असा ह्या मंडळाचा हेतू आहे. कॅमेरामन स्वप्निल कांबळेसह मी मिलिंद कांबळे. गोकुळ दूध, पेढे, श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोरया.